आता बातमी आहे शेतकरी संपाला मिळालेल्या पाठिंब्याची. राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात समाधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाववाढ मिळालीच पाहिजे, नाशवंत शेती उत्पादनाला संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे आज रास्ता रोको करण्यात आलाय आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आलाय. सरकारने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शहरी माणसाने या लढ्यात सहभागी झालं पाहिजे. शेतकरी आणि शहरी माणूस यांची एकजूट करून हा न्याय लढा लढणार असल्याचं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय. सरकार हा प्रश्न महत्वाचा मानत नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालवलेला आहे. आत्महत्या करून मरण असणाऱ्या माणसांच्या सुद्धा मरण यातनांचं सुयर सुतक सरकारला नाही. अशा वेळेला शहरी माणसांची सुद्धा एक जबाबदारी आहे. आम्हाला असं वाटतं की शहरी माणसांनी अलिप्त राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर ह्या न्याय लढ्यात त्या न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी शहरी माणसांनी सत्याग्रहात उतरलं पाहिजे आणि त्यांनी ते उतरावं यासाठी आम्ही आज हा धडा गरवलेला आहे, हा रस्ता रोको केलेला आहे. याने जर सरकारला जाग आली नाही तर हे आंदोलन देशात आणि राज्यात सगळ्या शहरांच्या मध्ये आम्ही पांगवल्याशिवाय राहणार नाही. शहरी नागरिक आणि शेतकरी यांच्यामध्ये जास्तीत जास्त एकजूट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या मागण्या नाही आहे मागण्यांना हमी भावाच्या अंमलबजावणीला जे खोखळ चाललेलं आहे हा तात्काळ थांबवा. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्रत्येक शहरात रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.